कसे आहात विद्यार्थी मित्रांनो, आनंदी रहा, अभ्यास करत रहा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महा डीबीटीचं लेटेस्ट सर्क्युलरबद्दल बोलणार आहोत। व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्याने हा आपला चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब करायचा राहिलेला असेल तर प्लीज हा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन बटन। तर असंच महत्त्वाचं सर्क्युलर आलं होतं, त्यावरती व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनल अपलोड केला होता, पण ते काही कारणासं ग्रुपवरती अपलोड केलेलं नाही, तर ते महत्त्वाचे अपडेट तुम्ही मिस केलेले आहे, तो आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओ लिंकमध्ये जाऊन ते पहा। सो त्यासाठी सांगत आहे सबस्क्राईब करून प्रेस द बेल आयकॉन बटन, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेटचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। ठीक आहे, तर सुरू करूया। तर या पत्रात सर्कुलरमध्ये असं सांगितलेलं आहे की तुमचे जे शैक्षणिक वर्ष 2021 आहे, डीबीटीचे जे सर्व फॉर्म्स योजनांचे सर्व फॉर्म आहेत त्याची लास्ट डेट असे सांगितले आहे 22 मार्चपूर्वी। म्हणजे महाविद्यालयाला सांगितलेलं आहे की 22 मार्चपूर्वी विद्यार्थ्याकडून ऑनलाईन अर्ज भरून घ्या आणि ते 23 मार्चपूर्वी निकाली काढा। ठीक आहे, तर थोडक्यात सांगू शकतो 22 मार्च ही लास्ट डेट आहे, पण तुम्ही बघत असाल की गुगलवर गेल्यानंतर 31 मार्च ही लास्ट डेट दाखवत आहे। तर माझं काम आहे तुम्हाला वेळोवेळी अपडेट ठेवणं, तर निर्णय तुमचा आहे। सो तुमचे काही डॉक्युमेंट पेंडिंग असेल तर त्याचा फॉलोअप घ्या आणि ते कम्प्लीट करा। पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका, हे वर्क कम्प्लीट करा, खूप अत्यंत महत्त्वाचे आहे, नाहीतर तुम्हाला कॉलेजची पूर्ण फी भरावी लागेल, लक्षात घ्या। ठीक आहे, तर आता एक कॉमन सेन्स आहे की काही महाविद्यालयांनी ऑनलाईन अर्ज तर तुम्हाला सबमिट करायचा आहे 100%, तर ऑफलाईन करायचा का नाही, काही महाविद्यालयांनी सांगितलेलं आहे की स्टुडंटला ऑफलाईन भरण्याची आवश्यकता नाही। सो वेळ वाया नका घालू, ऑनलाईन सबमिटवर फोकस करा। ठीक आहे, तर असेच काही महत्त्वाचे अपडेट्स भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।